मी प्राध्यापक डॉक्टर वीणा मेंढुले, विद्याविकास महाविद्यालय समुद्र। आज आपण यात असाला देशाच्या विकासात गृहअर्थशास्त्राची भूमिका याविषयी माहिती पाहणार आहोत। देशाच्या विकासात गृहअर्थशास्त्र शिक्षणाची भूमिका पुढील प्रमाणे आहे। नंबर एक, भावी पिढीची निर्मिती। प्रत्येक राष्ट्राची उभारणी प्रगती हे नागरिकांच्या उत्कृष्ट स्वास्थ्य व आदर्शावर अवलंबून असते। बालकांना स्वास्थ्य व कौटुंबिक प्रेमाची नितांत गरज असते। आजची बालके उद्याचे नागरिक देशाचे नागरिक होणार असतात। मुलांवर चांगले संस्कार झाल्यास त्यांच्या सन्मान आणि श्रद्धा इत्यादी गुणांचा विकास होतो, जो चांगल्या राष्ट्रनिर्मितीला आवश्यक ठरतो। घराच्या माध्यमातून समाजाला पोषक अशा सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन आणि संकलन होत असते। घराची मुख्य जबाबदारी गृहिणीचीच असल्यामुळे तिच्यावर घरातील खूप जबाबदाऱ्या असतात। जर गृहिणीने या विषयाचा अभ्यास केला असेल तर ती चांगले नागरिक निर्माण करू शकते, घडवू शकते, त्यांच्यावर चांगले संस्कार करू शकते। नंबर दोन, साधनसंपत्तीचा युक्ततम उपयोग। स्त्री ही भावी पिढीची निर्मिती आहे। गृहिणीने गृहशास्त्राचा अभ्यास केलेला असल्यास ती देशाच्या भौतिक साधनसंपत्तीची बचत करू शकते। उदाहरणार्थ आहारशास्त्राच्या शिक्षणाअभावी खाद्य वस्तूंच्या निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या भागाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचा प्रयत्न या शिक्षणाच्या सहाय्याने केला जातो। उदाहरणार्थ फुलांची व फळभाज्यांची साले काढून टाकणे, पोळीची कणी चाळून घेणे, शिजवलेल्या भाज्या वरळ यावरील पेज काढून घेणे, या अनिष्ट गोष्टी टाकून मर्यादित साहित्यांचा जास्तीत जास्त उपयोग केला करून घेतला जातो व त्यामुळे देशाच्या भौतिक साधनसंपत्तीची बचत केली जाते व सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते। नंबर तीन, संस्कृतीचे जतन। भारत हा विविध धर्म संस्कृती नटलेला देश आहे। येथे प्रत्येक धर्म जात त्यांचे रीतिरिवाज रूढी परंपरा यात खूप अंतर आहे, भिन्नता आहे। या विषयाच्या शिक्षणामुळे गृहिणीला विविध खाद्य संस्कृती परंपरा रीतिरिवाज याविषयीचे ज्ञान मिळते। त्यातून दुसऱ्यांच्या रूढी परंपरांचा सन्मान करणे यासारख्या गोष्टी विकसित होतात। त्यामुळे देशात एकात्मता राखण्यास प्रोत्साहन मिळते। देशातील शहरी व ग्रामीण कुटुंबांमध्ये बरीच तफावत दिसून येते। त्यातील अंतर कमी करणे सुशिक्षित लोकांचे काम आहे असा उदारवादी दृष्टिकोन या शिक्षणामुळे गृहिणीमध्ये निर्माण होतो। देशाच्या विकासात एकात्मकतेला व असमानता विषमता कमी होण्यास फार महत्त्वपूर्ण स्थान आहे व या बाबी गृहशास्त्राच्या अभ्यासामुळे शक्य होऊ शकतात। नंबर चार, नवीन गोष्टींना सामावून घेणे। भारतात पूर्वापार चालत आलेल्या रीतिरिवाजांना फाटा दिल्याशिवाय नवीन गोष्टी देशात लागू करणे शक्य होत नाही व देशाच्या विकासाला चालना मिळणार नाही। या विषयाच्या अध्ययनामुळे गृहिणींना सर्वच संबंधित क्षेत्रातील शास्त्रीय व विश्वसनीय माहिती मिळते व त्या आधारे ती समाजाला प्रबोधित करू शकते व जनजागरण करून जुनाट परंपरांना मागे टाकण्यास प्रवृत्त करू शकते। नंबर पाच, विस्तार शिक्षणात सहभाग। विस्तार शिक्षणाचा अभ्यास केलेल्या गृहिणी देशातील ग्रामीण भागात राहून जनतेला साक्षर करू शकतात। त्यांना देखील शहरी समाजाच्या बरोबरीने प्रगत करण्याचा प्रयत्न करताना ही बाब देखील देशाच्या विकासाला सहाय्यक ठरते, कारण आजही भारताची 70-80% जनता ग्रामीण भागात राहते। त्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास होईल। नंबर सहा, स्वयंरोजगाराच्या संधी। देशात विकास पूर्णत्वाला न गेल्यामुळे अजूनही म्हणावे तेवढ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध नाहीत, त्यामुळे बेकारीचे प्रमाण वाढतच आहे। अशा परिस्थितीतून बाहेर येण्याकरिता स्वयंरोजगाराचा मार्ग उत्तम ठरतो। ज्यांनी गृहअर्थशास्त्राचा अभ्यास केलेला आहे अशा गृहिणी नोकरीच्या मागे